आगामी विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या चर्चांना आता वेग आला. महायुतीच्या जागा वाटपाचे निकषही शिंदेंनी या गप्पांमध्ये सांगितले. नेमके काय आहेत निकष आणि ते भाजप आणि अजित पवारांना मान्य होणार आहेत का, त्याचाच आढावा घेऊया या विशेष रिपोर्टमधून. मुख्यमंत्र्यांचं ठरलं स्ट्राईक रेटवर अडलं. शिंदेंचा फॉर्म्युला भाजप दादा स्वीकारणार. अजितदादांना हव्यात 80 ते 90 जागा. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनीच अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितल्यानं आता महायुती असो की मविया, जागावाटपाच्या चर्चेला वेग येणार आहे. यात मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या जागावाटपाचे काही निकषही अनौपचारिक गप्पांमध्ये बोलून दाखवले. त्यामुळे हे निकष मित्रपक्षांना मान्य होणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले पाहूया. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार. स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष असेल. तिन्ही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा उमेदवारी दिली जाईल. विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडेल. विधानसभेची निवडणूक 2 टप्प्यामध्ये होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी सर्वात महत्वाचा निकष मांडलाय तो लोकसभा निवडणुकीतल्या स्ट्राईक रेटचा. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 80 ते 90 जागा लढवण्याचा आग्रह धरलाय. आमचं जे पॉलिट ब्युरो म्हणा किंवा आमचे जे कारभारी आहेत ते अजितदादा पवार आणि काय आपले प्रफुल्ल पटेल तटकरे ते चर्चा करत असतात. त्यांना माहिती असेल आता कुठपर्यंतची चर्चा आली. मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही. त्यांनी मला काही सांगितलं नाही. त्यांनी काय पण मला वाटतं 80-90 जागा त्यांनी काही मागितलेल्या आहेत. आता त्याच्यावर किती निकाल काय होते तो मला नाही काही कल्पना. या तिन्ही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता 80-90 नाही, 160-170 नाही किंवा कुठल्या आकड्यावर जायचं नाही. एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे. जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू. जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू. आणि जिथे आम्ही जिंकतो आहे त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील. हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे. याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला नाही आहे. लोकसभेत कुणाचा किती स्ट्राईक रेट होता पाहूया. शिवसेना लढवलेल्या जागा 15, जिंकलेल्या जागा 7, स्ट्राईक रेट 46%. भाजप लढवलेल्या जागा 28, जिंकलेल्या जागा 9, स्ट्राईक रेट 33%. राष्ट्रवादी अजित पवार लढवलेल्या जागा 4, जिंकलेल्या जागा 1, स्ट्राईक रेट 24%. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या जागावाटपातल्या स्ट्राईक रेटच्या निकषाची ठाकरे गटानं खिल्ली उडवली आहे. गद्दारी भ्रष्टाचारात शिंदेंचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त असून कामांचा स्ट्राईक रेट तपासा असा टोला राऊतांनी लगावलाय. यांचा कसला स्ट्राईक रेट आहे? स्ट्राईक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे? हां, तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे. लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे. खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे. कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट? लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय. त्यामुळेच त्यांनी स्ट्राईक रेटचा निकष पुढे केलाय. मात्र हा निकष भाजप आणि अजितदादांच्या पक्षाला मान्य होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण शिंदेंपेक्षा भाजपचा स्ट्राईक रेट कमी आहे. तर अजितदादांच्या पक्षाचा लोकसभेत दारुण पराभव झालाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे निकष ठरले असतील तरी महायुतीचं जागावाटपाचं घोडं स्ट्राईक रेटवर अडणार एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.